श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वाहन फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारली. सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी कार्यकर्त्यांसह निवेदन देण्यासाठी पोलीस मुख्यालयामध्ये गेले होते. दरम्यान टिपू सुलतान यांची जयंतीविरोधात सांगलीत आज शिवप्रतिष्ठानकडून वाहन फेरी काढण्यात येणार होती, परंतु या वाहन फेरीला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे शिवप्रतिष्ठानकडून निघणारी वाहन फेरी रद्द करण्यात आली आहे. संभाजी भिडे गुरुजी हे निवेदन देण्यासाठी टू व्हीलरवरून जात असताना शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्याकडून विश्रामबाग चौकातील ट्रॅफिक सिग्नल तोडून काही गाड्या पुढे गेल्याचा प्रकार घडला. शिवप्रतिष्ठानचे धारकरी हनुमंत पवार यांच्या गाडीवरून संभाजी भिडे गुरुजी हे निवेदन देण्यासाठी पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते. महाराज आई तुळजा भवानी, या महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानची जयंती होता कामा नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही रॅलीद्वारे निवेदन देणार होतो, पण प्रशासकांना आम्हाला निवेदन देण्यासाठी रॅली न काढण्याचा आदेश दिल्यामुळं आम्ही ही रॅली काढलेली नाही. येणार आहे जिल्हाधिकारी साहेब काय म्हणतात बघू, मग पुढचा निर्णय ठरवलं. आम्ही 10 जण जाणार आहे प्रमुख लोक. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.